प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बातचीत केली. थोड्याच वेळापूर्वी या दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये फोनवरून बातचीत झाली. प्रामुख्यानं भारतीयांच्या सुरक्षेवर यावेळेला चर्चा करण्यात आली. भारतीयांसाठी ऑपरेशन गंगाला वेग देण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. साधारण एक तासाभरापूर्वी पहिल्यांदा संकेत मिळाले होते की व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात बातचीत होणार आणि अगदी थोड्या वेळापूर्वी या दोनही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. अर्थात चर्चेमध्ये प्रमुख मुद्दा असणार तो ऑपरेशन गंगा आणि भारतीयांच्या सुखरूप सुटकेचा. आणि आता थेट जाऊयात माझी सहकारी सुवर्णा जोशी आणि सुवर्णासोबत एक खास मॅजिक बॉल आहे आणि या मॅजिक बॉलच्या माध्यमातून सुवर्णा आपल्याला सांगणार आहे की विद्यार्थ्यांना आतापर्यंत कशा पद्धतीनं आणलं गेलं, कोणत्या बॉर्डर वरून आणलं गेलं. सुवर्णा, काय त्या मॅजिक बॉल मध्ये कुठून कसे आले विद्यार्थी? नक्की आपण सांगूया. आपले प्रेक्षक खरे तर असं म्हणतील की दरवेळेला काय आपण मॅप घेऊन त्यांच्या समोर जातो आणि त्यांना दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा उद्देश इतकाच आहे की फार सहजी लोकांना समजू शकेल की नेमकी परिस्थिती युक्रेनमध्ये काय आहे. आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे, आत्ता या घडीचा महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि भारतीय नागरिक जे युक्रेनमध्ये अडकलेले आहेत त्या सगळ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणणं. ते कसं आणलं जाणार आहे याविषयी आपण बोलूया. जसं तू काही क्षणापूर्वी मिलिंद सांगत होतास की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि 3 तास वाढवून आपल्याला मिळालेले आहेत. कशासाठी? तर खार्किव, जे युक्रेनचं सेकंड लार्जेस्ट शहर आहे, या खार्किवमध्ये अडकलेले जे भारतीय आहेत त्यांनी 3 तास अधिकचे त्यांना मिळालेत. त्यांनी लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं आहे कारण फार मोठा हल्ला खार्किव या शहरावर रशिया करणार आहे अशी माहिती मिळते आहे. सध्या कीव आणि खार्किव ही दोन शहरं रशियाच्या टार्गेटवर आहेत. हा हे कीव शहर जे युक्रेनच्या राजधानीचं शहर आहे आणि खार्किव शहर जे युक्रेनचं सेकंड लार्जेस्ट सिटी आहे, या दोन्ही ठिकाणी हल्ला होऊ शकतो. त्यामुळे आता आपल्यासमोर आव्हान आहे, म्हणजे भारतासमोर आव्हान आहे की इथे खार्किवमध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर कसं बाहेर काढता येईल. थोडक्यात सांगूया आपण, खार्किवमध्ये 11 किलोमीटर, 12 किलोमीटर आणि 16 किलोमीटरवर 3 शहरं आहेत. अडकलेले जे खार्किव मधले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आहेत त्यांनी या 3 शहरांमध्ये जायचंय आणि तिथे थांबून राहायचंय. त्यानंतर आपले जे मंत्री 4 शिलेदार आपण पाठवलेले आहेत 4 शहरांमध्ये. रोमानिया हे शहर, स्लोवाकिया हे शहर, हंगेरी आणि पोलंड या 4 ठिकाणी आपण आपले मंत्री पाठवलेले आहेत. हे मंत्री देशांमध्ये आपले मंत्री आहेत. क्षमा कर, 4 देशांमध्ये जे आपले मंत्री पाठवलेले आहेत त्या सगळ्या मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्णय घेऊन तिथून आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जाणार आहे. पण आता आव्हानाचा मुद्दा आहे की खार्किवमध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये जायला सांगितलेलं आहे, तिथून खूप मोठा प्रवास करून त्यांना स्लोवाकिया किंवा पोलंड किंवा हंगेरी किंवा रोमानिया या सीमा पार करून तिथपर्यंत पोहोचायचे आणि तिथून मग त्यांना भारतामध्ये आणलं जाणार आहे. त्यामुळे रोमानिया, हंगेरी, स्लोवाकिया आणि पोलंड इथल्या सीमा क्रॉस करणं आणि तिथून भारतामध्ये त्यांना आणणं हा एक खूप मोठा प्रवास या सगळ्या विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. आणि त्यात या युक्रेनमधल्या युद्धभूमीमध्ये जे काही घडत आहे त्याचा ताण, त्याचं टेन्शन तर या विद्यार्थ्यांवर आहेच, पण सगळ्या भारतीयांना आम्ही परत आणू असं आपलं मंत्रालय सुद्धा सांगतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सांगतायत. मिलिंद सुवर्णा, याच्यात फक्त एक गोष्ट ऍड करतो की खार्किव आणि कीव हे एकदम पूर्वेला आहे रशियाच्या सीमेच्या जवळ आणि एकदम विरुद्ध बाजूला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला पोलंड आणि बाकीची सगळी देश आहेत की जिथे विद्यार्थ्यांना पोहोचायचं आहे. आता 2 पर्याय आहेत, एक तर त्यांनी उलट दिशेने प्रवास करायचा आणि रशियामध्ये जायचं, या पर्यायाच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. आणि दुसरा पर्याय की मेट्रो म्हणजे रेल्वे आणि अन्य मार्गांनी किंवा काही बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आपण काही व्हिज्युअल्स मगाशी आपल्या प्रेक्षकांना दाखवली, त्यात व्हीके सिंग आणि आपले जे मंत्री होते त्यांच्यासोबत काही बसेस सुद्धा होत्या, तर त्या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलंड आणि बाकीच्या देशांच्या रोमानिया पर्यंतच्या सीमेवर इथपर्यंत त्यांना आणण्याचा प्रयत्न आहे. सुवर्णा खूप खूप धन्यवाद, या मॅजिक बॉल मुळे आणि या नकाशामुळे काही गोष्टी समजणं खूप सोपं जातं. धन्यवाद सुवर्णा. त्यामुळे
पाहूयात कशा पद्धतीनं हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन होतं ते. तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या जबरदस्त आणि घमासान अशा युद्धामध्ये काय अमेरिका भूमिका घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण अमेरिकेची भूमिका या सगळ्यात महत्त्वाची आहे. आजचा युद्धाचा 7वा दिवस आहे आणि 7 दिवसानंतर कदाचित पुढच्या काही काळात अमेरिका काय नेमकी भूमिका घेते याकडे लोकांचं लक्ष लागलंय, सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. एकीकडे ज्या पद्धतीने युक्रेनचे नागरिक रस्त्या रस्त्यावर उतरून आपापल्या परीने रशियाच्या जवानांचा, सैनिकांचा, जे रणगाडे रस्त्यावरून येत आहेत खार्कीवकडे त्याचा विरोध करतायत, त्याचं जगभरात कौतुक होत आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवलाय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि नागरिकांनी ज्या धैर्यानं या सगळ्याला तोंड दिलं त्याचं त्यांनी कौतुक केलंय. रशियानं मात्र हे चुकीचं पाऊल उचललं असून हुकुमशाहीला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. आणि याच अमेरिकेच्या इशाऱ्यावरनं आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. रशियावर कठोर निर्बंध लादू, एवढंच नाही तर रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करू असंही जो बायडन यांनी म्हटलंय. तसंच रशियासाठी अमेरिकेनं त्यांची हवाई हद्द वापरणं बंद करणार, त्यांना परवानगी देणार नाही असं सुद्धा म्हटलंय. तिकडे अमेरिका आणि युक्रेनला $1 बिलियन अर्थसहाय्य करणार आहे. आणि अमेरिका युद्धामध्ये थेट सहभागी जरी होणार नसली तरी नाटो देशांच्या रक्षणासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं बायडन यांनी स्पष्ट केलंय. Putin's latest attack on Ukraine was premeditated and totally unprovoked. He rejected repeated efforts at diplomacy. He thought the West and NATO wouldn't respond. He thought he could divide us at home, in this chamber, in this nation. He thought he could divide us in Europe as well. But Putin was wrong. We are ready. We are united, and that's what we did. We stayed united. We prepared extensively and carefully. We spent months building coalitions of other freedom-loving nations in Europe and the Americas, from America to the Asian and African continents, to confront Putin. तिकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेची मोहीम केंद्र सरकारनं युद्ध पातळीवर हाती घेतली आहे. ऑपरेशन गंगा आणि हवाई दलाच्या विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात परत येणार आहेत. या विद्यार्थ्यांचं स्वागत केंद्रीय मंत्र्यांच्याकडून विमानतळावर केलं जात आहे, त्यांची विचारपूस केली जाते. दिल्लीच्या विमानतळावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, स्मृती इराणी यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. स्मृती इराणी यांनी या विद्यार्थ्यांशी संवादही साधला. आपण ही दोन्ही दृश्य पाहतो, जितेंद्र सिंह आणि स्मृती इराणी हे दोन्ही वरिष्ठ मंत्री दिल्लीच्या विमानतळावर उपस्थित आहेत. या विद्यार्थ्यांची व्यवस्थित सोय होते का नाही, व्यवस्था होते का नाही याची ते काळजी घेत आहेत. अच्छा फील हो रहा है. काफी हम लोग 25th को निकले थे और हम अभी पहुंचे. सो काफी अच्छा फील हो रहा है. जो आप लोगों ने वहां पर किन हालात का सामना किया? हाँ, बट हम लोग जो है आई थिंक काफी लकी है कि हम लोग जल्दी आ गए. तो और भी काफी सारे बच्चे हैं वहां पे एंड आई होप गवर्नमेंट रीच आउट टू देम एंड हेल्प देम. दे हैड इवैक्यूएटेड फ्रॉम अस फ्रॉम सच अ क्रिटिकल केस वेयर वी कैन एक्सपेक्ट एनी अदर गवर्नमेंट लाइक दे आर. आई एम फीलिंग वेरी प्राउड अबाउट देम. लाइक वी वर स्टक इन सच क्रिटिकल कंडीशंस दैट वी कैन एक्सप्लेन यू इन वर्ड्स. Now we are feeling so happy, I can't express these in words. Yengene unde adiyura bangla theke ke ke ache bari phiro deshechen khub khub abhinandan janacchi dhonnobad gujarat theke athi ayeche kon kon che dare gujarati ne swagat che ghar ma. आणि महाराष्ट्रातून कोण कोण आले, वेलकम बॅक होम. मुळे एक नाही तर 4 भाषांमध्ये हलकं फुलकं बोलून विद्यार्थ्यांचा ताण टेन्शन कमी करण्याचा स्मृती इराणी यांनी प्रयत्न केला. पण एक अशी गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, एक अशी दृश्य आम्ही तुम्हाला पुढच्या काही सेकंदामध्ये दाखवणार आहोत जी पाहून तुमचा ऊर अभिमानानं भरून येईल. कारण
या दृश्यांमध्ये तुम्हाला फक्त विद्यार्थी दिसतील, पण आता हे विद्यार्थी जेव्हा बोलतील ना तेव्हा कळेल नेमकं काय झालं. कारण भारतीयांच्या सोबतच, भारतीय विद्यार्थ्यांच्या सोबतच काही पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन आपल्या जवानांनी केलं. आणि या पाकिस्तानी मुलांच्या मदतीसाठी आपण सरसावलो, त्यांना आणखीन एका गोष्टीची मदत झाली, ती म्हणजे भारताच्या झेंड्याची. भारताचा झेंडा तयार करून काही पाकिस्तानी आणि तुर्कस्तानच्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधून आपली सुटका करून घेतली. कशी, त्यांच्याच तोंडून ऐका. हमारे जो फ्लैट है, फ्लैट के यहाँ पर आर्मी से हमारी ऐसी बात हुई थी, तो वो कह रहे थे कि आपका जो है इंडियन फ्लैग है और आप इंडियन हो तो आपको इतनी डरने की जरूरत नहीं है क्योंकि इंडिया रशिया का सब ठीक चीज़ है. तो हम लोग ने वैसी फटाफट फ्लैग अरेंजमेंट की और जैसी हमारी बस जैसी हुई तो हम लोग ने बस के सामने दो इंडियन फ्लैग प्रॉपर बिग गैस बड़े बड़े लगा दिए ताकि हमको फ्री क्लियरेंस मिले. और एक्चुअली वो काम किया क्योंकि इंडियन फ्लैग देखे लोगों ने देखा कि ये सब इंडियन बच्चे मेडिकल स्टूडेंट्स हैं तो उनको हमको अलाउंस मिलता क्या जल्दी. यस मैम, वो फ्लैग मैंने अरेंज करा था. मैं भाग के जाके मार्केट गया, कलर स्प्रे लेके आया, फिर मैंने 6 कलर स्प्रे खरीदे, फिर मैं दूसरी दुकान पे गया, मैं कर्टन लेके आया, मैंने कर्टन काटा, फिर वो हैंड टू हैंड स्प्रे बनाए और वो मेरे पास वीडियो भी है. फिर हम जब घर से निकल रहे थे पूरी बस पे फ्लैग लगाए, फिर हमने नेशनल एंथम गाया, उसके बाद फिर हम निकले. त्यामुळे जेव्हा एखाद्याला खरंच मदतीची गरज असते तेव्हा भारतीय कधीच बघत नाहीत तो कुठल्या देशाचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या रंगाचा आहे, तर सगळ्यांनाच कायम भारत मदतीचा हात पुढे करतं. तिकडे भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. नागरी उड्डाण राज्यमंत्री व्ही के सिंग हे पोलंडमध्ये पोहोचले आणि पोलंडमध्ये पोहोचल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी बातचीत केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दृश्यांमध्येही तुम्ही आता पाहाल ते म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप केलं. ते खूप दिलासादायक होतं. खूब खूब आपकी मदद हुई है. और यूक्रेन में भी मदद हुई, बहुत ज्यादा मदद हुई है. इंडिया में ऐसे मदद तो इंडिया में भी इतनी हेल्प नहीं होती जहाँ इतनी इधर हुई है. ये हरियाणा का है क्या? हाँ आवाज से तेरे से रोहतक का, रोहतक का, आज रोहतक का पानी की कमी ना हो. हरियाणवी लोग आ जाओ. Thank you sir. और कितने बच्चे आ गए आपके? और कितने भी बच्चे उसमें कितने कोई है उधर? Nobody. Only this bus. How many people are there? 15-20. And where are you from? Karnataka. Karnataka, where? South India, Bangalore. Okay. Tum kidhar se ho? I am also from Karnataka. Karnataka. Karnataka, you also. Nepal. मी आपण हे दृश्य पाहू शकतोय. एकीकडे अतिशय तणावाचं वातावरण आहे पण आपल्या देशातले भारतीय लोक आपल्याला न्यायला आलेत म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांचे चेहरे आता तणावमुक्त झाले आहेत. कारण त्यांची तर वैयक्तिक बातचीत झालीच पण त्यासोबतच त्यांना अन्न आणि पाणी मिळालं जे गेल्या काही काळात त्यांना मिळालं नव्हतं. तिकडे ऑपरेशन गंगा मोहिमेअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या तमाम भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री हे विविध देशांमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया इथे पोहोचले. रोमानियाच्या बुखारेस्ट विमानतळावर शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इथे हजर असलेल्या काही मराठी विद्यार्थिनींशी त्यांनी मराठीतही गप्पा मारल्या. थैंक यू फॉर शो. घर जा रहे हो? हाँ सर, बहुत खुश है. क्या नाम है? महेश भोयर. कहाँ से हो महेश? महाराष्ट्र से. मराठी मध्ये बोला ना, काय झालं तुम्हाला बाबा? खूप चांगलं आहे सर. किती वेळ झाला तुम्हाला इथे? इथे मी 27 ला आलो. यांनी आमचा खूप
भरती करून द्या. हा, ख्याल ठेवला ना? खूप चांगलं खुशाल ठेवलं, खाणं पिला दिलं. तुम्ही कुठे होता? आम्ही शेल्टर मध्ये होते इथं. नाही नाही नाही, युक्रेन मध्ये. युक्रेन मध्ये इवानो मध्ये होते. इवानो मध्ये 26. किती वर्ष झाले तुम्हाला तिथे? पहिले फेड होतो. अच्छा, पहिले डिसेंबर मध्ये आलो होतो. सडनली हे सगळं चालू झालं. आणि आई आई बाबा कुठे? महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. आता तुम्ही सुरक्षित जा आणि सांगून द्या की पंतप्रधानांचा विशेष आग्रह होता की इथे येऊन एक एक आमचे माणसाला, आमचे सगळं व्यक्तीला घरी सुरक्षित पाठवायला. त्यामुळे एक नाही तर भारत सरकारचे चार मंत्री पोहोचले वेगवेगळ्या देशात. तिकडे युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आता मायदेशी परतू लागलेत. औरंगाबादच्या प्रतीक ठाकरे याला नेण्यासाठी त्याचे आई वडील विमानतळावर आले होते आणि विमानतळावर आल्यानंतर आईची भेट झाली तेव्हा अक्षरशः दोघांच्याही डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. सर्व भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणावं असं हे माय लेकरू एकमेकांना आलिंगन देत आणि डोळ्यातनं अश्रू काढत सांगत होते. अर्थात ही भेटच अशी आहे की ही दृश्य पाहून तुमच्या माझ्या कोणाच्याही डोळ्यांच्या कडा उलावतील. तिकडे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पोलंडवासियांनी सुद्धा अधिक मदत करावी असं कोल्हापूरवासियांचं म्हणणं आहे. कारण अनेक विद्यार्थी हे पोलंडच्या सीमेपर्यंत जात आहेत आणि मग त्यांना भारतामध्ये आणलं जात आहे. कोल्हापूरकरांनी याकरता पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना थेट एक पत्रच पाठवलं. पाहुयात पोलंड आणि कोल्हापूरमधल्या एका अनोख्या ऋणानुबंधाबद्दल आमचा एक खास रिपोर्ट. पोलंड आणि कोल्हापूरकरांचे जुने ऋणानुबंध. पोलंडवासियांना दिला होता आश्रय. पोलंडनं भारतीयांची मदत करावी. पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं पत्र. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय अडकलेत. हे भारतीय आपल्या सुटकेसाठी युक्रेन शेजारी असलेल्या पोलंडसह अनेक देशांच्या सीमा भागात दाखल होत आहेत. या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली आहे. याच्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी थेट पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना मदतीसाठी पत्र धाडलंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोल्हापूरकरांचा आणि पोलंडचा तसा संबंध काय? तर हा संबंध जाणून घेण्यासाठी 1942 साली घडलेल्या घडामोडींकडे पाहावं लागेल. 1942 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडची अवस्था बिकट झाली होती. यावेळी पोलंड सोडून निघालेल्या 5,000 पोलंडवासियांना कोल्हापूरच्या करवीर संस्थानं आश्रय दिला होता. वळीवळे गावात त्यांची छावणी देखील होती. शिवाय 78 पोलंड नागरिकांची दफनभूमी ही कोल्हापुरात आहे. कोल्हापूर दरबारनं देखील या पोलीस लोकांना, सुमारे 5,000 पोलीस नागरिक, लहान मुलं, स्त्रिया आणि अनेक नागरिक, इथं पोलीस लोक 5,000 लोकांना कोल्हापूर दरबारनं त्यावेळेला स्वीकारलं. आणि 1943 ते 1948 दरम्यान हे सर्व पोलीस नागरिकांना एक तर छावणी उभी केली करवीर दरबारनं. विशेष म्हणजे पोलंडवासियांची तिसरी पिढी ही कोल्हापुरात सध्या कार्यरत आहे. कोल्हापुरातील विविध उत्सवात पोलंडवासीय आवर्जून भेट देत असतात. परदेशातूनही त्यांचे नातेवाईक न चुकता भेट देत असतात. पोलंडवासी अडचणीत असताना भारतानं त्यांना मदत केली होती. त्याची आठवण ठेवून पोलंडनं मदत करावी अशी मागणी केली जातीय. मी पोलंडचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत आंद्रे दुडो यांना एक पत्र लिहिलंय की ज्या पद्धतीनं पोलंडच्या बाउंड्रीला युक्रेनमधनं जे विद्यार्थी येत आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना काही शहनी आणि मेडिका नावाचे दोन चेकपोस्ट आहेत, गावं आहेत, तिथे त्यांना आत घेतलं जात नाही. तर त्यांना मी विनंती केली की आम्ही तुम्हाला त्यावेळेला मदत केलेली भारतीय म्हणून, तर तुम्ही सुद्धा या आत्ता या प्रसंगामध्ये तुम्ही आमच्या नागरिकांना, आमच्या स्टुडंट्सना, आमच्या विद्यार्थ्यांना आत घ्यावं. त्या मुलांना तिथून जर भारतामध्ये पाठवायची जर योजनेत नाकार कुठंतरी कमीपणा कुठंतरी पोलंडचं जरासं नकारात्मक दृष्टिकोन असेल तर हे फार मनाला फार वाईट वाटणारी गोष्ट आहे. कोणताही देश अडचणीत आल्यास त्यांना मदतीसाठी भारत पुढे असतो. मात्र आता भारतीयांना मदतीची गरज आहे. त्यामुळे पोलंड सारख्या देशानं भारताबरोबरचे ऋणानुबंध लक्षात घेऊन अडचणीच्या काळात मदतीचा हात देत परतफेड करण्याची गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
ज्ञानेश्वर काळोकेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत कोल्हापूर. माणुसकीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला ना तर भारतासारख्या देशाला कोणीही मदत करेल. आणि म्हणूनच कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात बोलणं झाल्यानंतर थोडासा रिलॅक्स कदाचित मिळेल आणि आपले सगळे लोक कीव आणि खार्किव या दोन्ही शहरातून सुखरूपपणे बाहेर पडतील. आणि आपण अपेक्षा व्यक्त करूयात की पुढच्या 1.5 ते 2 दिवसात हे सगळेच्या सगळे विद्यार्थी, सगळे नागरिक जे जे भारतातले मूळ नागरिक आहेत आणि तिथे अडकलेले आहेत हे सगळे सुखरूपपणे परत येतील. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात, पण या युद्धाच्या संदर्भातली प्रत्येक अपडेट, काही खास व्हिडिओज, काही खास मुलाखती पाहायला विसरू नका. फक्त न्यूज 18 लोकमतवर आमच्या फेसबुकला लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.